स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे. तिची सरेआम विटंबना चालली आहे. हा बंदोबस्त झालाच पाहिजे. होत नसेल तर आम्ही तलवार घेऊन निघू पन्हाळ्याच्या वाटेवर. तलवार ही आमच्या फिरतीची शपथ आहे तुला मायभूमीची. मरणाशी सरत लावून नशान शिवाच्या पायावरी आपण आता फकस्त लढायचं आपल्या राजासाठी आणि साम्राज्यासाठी. नमस्कार, जय शिवराय. माझे नाव अर्णव पांडुरंग साळुंके आहे आणि मी प्रतापगडची प्रतिकृती साकारली आहे. प्रतापगड हा एक गिरिदुर्ग आहे. प्रतापगड हा महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात वसलेला आहे. प्रतापगडची उंची 3,553 फूट आहे. आता आपण प्रतापगडची माहिती पाहूया. प्रतापगडच्या पायथ्याशी एक वाहनतळ आहे, म्हणजेच गाड्यांची पार्किंग. तिथून पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला पायऱ्या लागतात. पायऱ्यांवर आपण सरळ वरती गेल्याच्यानंतर आपल्याला एक गौमुखी महादरवाजा लागतो. गौमुखी महादरवाजाच्या इथून आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला एक सूर्यबुरुज लागतो. तिथून आपण सरळ पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला दुसरा महादरवाजा लागतो. दुसरा महादरवाजाच्या बरोबर बाजूला रहाट तलाव आहे. रहाट तलावाचे वैशिष्ट्य आहे की गडाच्या तटबंदीसाठी लागणारे सर्व दगड ह्या तलावातून खोदले गेले होते. तलावाच्या बरोबर समोर नगारखाना आहे. नगारखान्याच्या आतमध्ये गेल्याच्यानंतर एक भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या मागे स्नानाचे तळे आहे. तिथून मागे आल्याच्यानंतर ती सरळ वाट सरळ बालेकिल्ल्याकडे जाते. बालेकिल्ल्याकडे जाताना एक शौचकूप आहे. इथे बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या बरोबर खाली एक मारुतीचे मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला थोडी वस्तीही आहे. तिथून आपण आतमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम एक केदारेश्वर देवाचं मंदिर लागते. मंदिराच्या बरोबर समोर एक महाराजांचा मोठा पुतळा आहे. तिथे पहिले महाराजांचा राजवाडा होता. महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर मागे एक नाकतळ आहे. नाकतळ त्याच्याच बाजूला एक यशवंत बुरुज आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या मागे एक घोडतळ आहे. घोडतळाच्या इथून सरळ पुढे गेल्याच्या नंतर एक रेडका बुरुज लागतो. आणि ही सर्व बालेकिल्ल्याची तटबंदी आहे आणि हा सर्व प्रदेश बालेकिल्ल्याचा आहे. आपण आता फकस्त लढायचं आपल्या राजासाठी आणि साम्राज्यासाठी.